अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याचे ग्रामदैवत असलेल्या हिंदू मुस्लिम समाजाचे ऐक्य असणारे श्री संत शेख महम्मद महाराज यांच्या श्रीगोंदा ते आळंदी पायदिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. संत महम्मद महाराज मंदिर येथून सकाळी दिंडी आळंदीकडे प्रस्थान झाली. ही दिंडी श्रीगोंदा वागदरी शिक्रापूर खेळ मार्गे आळंदीत दाखल होणार आहे. अनेक वर्षाची परंपरा असलेल्या या दिंडीत अनेक भावी भक्तजन मोठ्या संख्येने उपस्थित होते. भागवत धर्मप्रसारक संताच्या पदस्पर्शाने पावन झालेली अखिल भारतीय भूमी 16व्या शतकातील श्री संत शेख महम्मद महाराज ही महान विभूती होऊन गेली. यांचेच अनुयायी श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या भेटीकरता संत ज्ञानेश्वर सोहळ्यानिमित्त श्रीगोंदा ते आळंदी पायदिंडी सोहळा ठेवला जातो. या दिंडीचे व्यवस्थापन शेख महम्मद महाराज देवस्थान, उत्सव प्रतिष्ठान तसेच पंचकृषीतील भावी भक्तगण हे करतात. बद्देवाडी आळंदी यात्रा उत्सव समाधी सोहळा, श्रीगोंदा ते आळंदी पायी दिंडी सोहळा श्री सद्गुरु शेख महम्मद महाराज देवस्थान प्रतिष्ठानच्या वतीने गेली 3 वर्षे चालू, 14 वर्ष श्रीगोंद्यातनं आता इथे महाराजांच्या पादुकांचं पूजा करून श्रीगोंद्यातनं आता दिंडीचं प्रस्थान होईल आणि 4-5 मुक्काम करून रस्त्याने, पहिला मुक्काम वांगदरी इथे होईल, दुसरा चिरसगाव कोडगाव काटा इथे होईल, तिसरा मुक्काम दैवड इथे होईल, चौथा मुक्काम शिक्रापूर इथे होईल, 5वा मुक्काम पिंपळगाव इथे होईल आणि 6व्या मुक्कामी वारी दिंडी आळंदीत पोहोचेल. म्हणजे एकादशीच्या आधी दशमीच्या दिवशी दिंडी आमची आळंदीत तिथे होईल, त्यानंतर एकादशीचा उत्सव, द्वादशीचं काल्याज कीर्तन आणि तिसऱ्या दिवशी समाधी सोहळ्याचा कार्यक्रम करून दिंडी परत श्रीगोंद्याकडे रवाना होईल. श्रीगोंदा ही श्रीक्षेत्र संतांची भूमी असं इतिहासात सांगितलं जातं. इतिहास सांगतो, श्रीगोंद्यामध्ये समकालीन संत 4, प्रल्हाद महाराज महापुरुष, शेख महम्मद महाराज, गोधड महाराज, रावळ महाराज आणि त्यानंतर कृष्णानंद महाराज किनी अशा 5 संतांच्या पदस्पर्शाने पावन झाली श्रीगोंदा भूमी. बरेचसे वर्ष भाविकांचा, नागरिकांचा, सगळ्या तालुक्यातील ग्रामस्थांचा अट्टास होता की श्रीगोंद्यातनं महम्मदवारांचा पायी दिंडी सोहळा आळंदीत सुरू होता. लोकांच्या आग्रहास्तव आणि सगळ्यांच्या सहकार्याने गेली 3 वर्ष हा दिंडी सोहळा चालू झालेला, आता चालू वर्ष 14 वर्ष आहे. प्रतिनिधी सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.